मेहकर तालुक्यातील बेलगाव मध्ये माननीय जिजाऊ आऊ साहेब यांच्या जयंती निमित्त व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. जिल्हा परिषद शाळा बेलगाव गावातील ग्रामपंचायत कार्यालय यांनी केली. जयंती साजरी राजमाता जिजाऊ साहेब यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावी झाला. यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईंचे नाव महाळासाबाई उर्फ गरीजाबाई हे होते. जिजाऊ बालपणापासून युद्ध शिक्षण राजनीती मध्ये कुशल होत्या. त्यांना मराठी फारसी संस्कृती कन्नड तेलुगू उर्दू हिंदी अशा भाषा अवगत होत्या. जिजाऊंचा विवाह 16 मे 1605 मध्ये वेरूळचे शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजीराजांजवळच वाढला. शिवाजीची संपूर्ण जबाबदारी जिजाऊबाईंनी स्वीकारली. माता जिजाऊचे जीवन हा संसाराचा खजिना होता. मातृत्व नेतृत्व व कर्तव्य या तिन्ही गुणांचा संगम माता जिजाऊ झाल्या होत्या. तसेच बेलगाव जिल्हा परिषद शाळेत सर्व शिक्षक बंधू अंगणवाडी सेविका तसेच गावातील नागरिक विनोद बाजड राजेश पिंपरक भारत शिंदे तसेच पत्रकार दीपक देशमुख यांनी प्रतिमेचे पूजन केले. प्राथमिक शाळा बेलगाव येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती संयुक्तरित्या साजरी करण्यात आली. COVID-19 अनुषंगाने सर्व नियमांचे पालन करून सदर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.